सर्वांना सर्वप्रथम जय हरी। तुकास्तर क्रमांक 79 च चिंतन आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तुकाराम महाराजांच्या अभंगावरील हे चिंतन आपल्याला आवडत असेल तर आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं, त्यासमोरील बेल चिन्हाला क्लिक करून मी अपलोड केलेला व्हिडिओचा मेसेज सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल अशी सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करतो। तुकासर क्रमांक 79 चिंतनामधील अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात, तुका म्हणे काहीचा बैसण्याशी ठाव बाळा वाव एकाएकी। म्हणजे 9 महिने 9 दिवसाच आणि साधारणतः 2.5 ते 3 किलो वजनाचं असलेलं बाळ एकदम असं आईच्या पोटात बसेल एवढी जागा आईच्या पोटामध्ये नसते। तरीही 9 महिने 9 दिवसाचं बाळ 2.5 ते 3.5 किलो वजनाचं बाळ आईच्या पोटात राहत हे कसं काय? याला सगळ्यात मोठ कारण आहे की त्या बाळाची जगण्याची इच्छा शक्ती। खर तर हे बाळ दोनदा जन्म घेत आहे, एक आईच्या गर्भात आणि दोन या जगात। अत्यंत छोट्याशा असलेल्या गर्भात सुद्धा उमेदीनं तो बाळ जगण्याचा प्रयत्न करून या विश्वामध्ये येतो आणि अत्यंत व्यापक असलेल्या या विश्वामध्ये आपलं आयुष्य तो घालत असतो। तुकाराम महाराज म्हणतात की एकदम कोणतीही गोष्ट होत नसते। आईच्या गर्भात एवढं मोठं बाळ बसेल एवढी जागा नसते याची जाणीव त्या गर्भाला सुद्धा आहे आणि तो गर्भ सुद्धा आपली जागा हळूहळू वाढवत असतो। तोही अपेक्षा करत नाही की एकदम मी एवढा मोठा व्हावं आणि एकदम मला एवढी मोठी जागा मिळावी। तो हळूहळू वाढतो आणि आपली जागा निर्माण करत 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 एवढ्या मोठ्या गर्भामध्ये आपलं वास्तव्य करतो। खर तर हा गर्भ नकारात्मक भूमिकेत नाहीये, याला भविष्याची एक अत्यंतिक अशा पद्धतीची एक ओढ आहे की ह्याला मला जन्म घ्यायचा आहे आणि हो मला जन्म घ्यायचा आहे म्हणून मला वाट पाहावी लागणार आहे याची सुद्धा त्याला कल्पना आहे। 9 महिने 9 दिवसा इतकी सुद्धा वाट पाहण्याची वेळ माझ्यावर येणार आहे, त्याच्यामुळे मी घाई करून उपयोग नाही। नसता घाई जर केली तर कदाचित कामाचा बिघाड होऊ शकतो, ही जाणीव तुमच्या आणि आमच्या सर्वांना या ठिकाणी झाली पाहिजे असं सुद्धा मला या ठिकाणी वाटतं। मुळात हे चिंतनच यासाठी आहे की जर तो गर्भ हा विचार करतोय की मला एकदम जागा मिळणार नाहीये, मला 4 आणि 2 दिवसामध्ये एकदम हे मिळणार नाहीये, त्याच्यामध्ये संयम आहे, त्याच्यामध्ये वाट पाहण्याची प्रचंड शक्ती आहे आणि हे विश्व पाहायचं आहे म्हणूनही तो हा सगळा प्रयत्न करतोय। वेळ लागेल पण मी यशस्वी होणार हा विचार आपण प्रत्येकानेच आईच्या गर्भामध्ये असताना केलेला होता, पण आज विश्वामध्ये आपण या ठिकाणी स्वतंत्र जगत असताना सुद्धा छोटासा गर्भ जिथं आपल्याला सुरक्षित वाटायचं तिथं एवढं मोठं विश्व सुद्धा आपल्याला भीतीदायक वाटायला लागलेलं आहे। अनेक याच्या मागची कारणं असली तरी आपल्या वैयक्तिक इच्छाशक्तीवर हे सगळं अवलंबून आहे असं सुद्धा मला या ठिकाणी आवर्जून वाटतंय। एकदम मला आता काहीतरी मिळणार आहे अशी अपेक्षा आपण आज करू नये असंही मला वाटतं। तुम्ही व्यवसायात असाल, तुम्ही नोकरीत असाल, कोणत्याही तुम्ही तुमच्या सुरू केलेल्या कामामध्ये असाल, अरे आपण गर्भामध्ये असताना जर आपण घाई केली नाही तर आज आपण घाई का करतो? आज आपल्याला कुणीतरी आयती जागा दे, कुणीतरी आयता व्यवसाय दे, कुणीतरी आयती नोकरी दे, हा विचार
अत्यंत घातक आहे. आईच्या गर्भात असताना आपल्याला कुणीही जागा एवढी मोठी आयती दिलेली नाही, आपण ती स्वतः मिळवली, नवीन निर्माण केली. हळू 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 आपण वाढत गेलो आणि या विश्वामध्ये प्रवेश केला. आईच्या गर्भात आपण आपल्यासाठी जर स्पेस निर्माण केली असेल, एक स्वतंत्र जागा आपण स्वतः निर्माण केली असेल, तर या विश्वामध्ये आल्यानंतर सुद्धा मी माझी जागा स्वतंत्रपणे निर्माण करेल, मी माझी स्पेस निर्माण करेल, हा एक आत्मविश्वास न दिसणाऱ्या या गर्भाकडून आपण घेतला पाहिजे, निर्माण केला पाहिजे, अशी एक विनंती सुद्धा या ठिकाणी करतो. आणि शेतात बी पेरल्यानंतर आता हाताची घडी घालून 8-10 दिवसांमध्ये कणीस येतील आणि मग त्या कणसाचे दाणे विकून मी पैसे कमवून आणेन. खर तर असं म्हणणारा मूर्ख म्हटला पाहिजे. मी गर्भात असताना जर मी 9 महिने 9 दिवस वाट पाहू शकलो तर मला हा माझ्याच कडून मिळालेला एक अत्यंत मोठा आदर्श आहे आणि नेमका मी तो विसरल्यामुळे या जगात मला गुदमरल्यासारखं होतंय. या जगात माझ्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण होतीये, पण ही निर्माण होऊ नये म्हणून माझाच आदर्श माझ्या समोर असताना मला इतर आदर्शाची गरज नाही हे आपण लक्षात घेऊन स्वतःच स्वतःची जगामध्ये जागा निर्माण करणे हे आपलं या सगळ्या चिंतनातून एक कर्तव्य बनतं अशी सुद्धा एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद.